लिफ्ट मध्ये काय एकत्र आल्यामुळे काय तुम्हाला काय वाटतंय का काय कोणी लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत ती लिफ्ट काय पोचू शकणार नाही. आणि 2002 वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. महाराष्ट्रातल्या जनतेला जी त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा उद्देश. त्यामुळे काही लोक बोलतायत, काही लोक वेगळा आनंद साजरा करतायत, काही पेढे वाटतायत नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून. आनंद आहे, चांगला आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या 240 जागा आल्या, NDA आल्यांच्या सगळ्यांच्या मिळून पण तेवढ्या आल्या नाही. आणि मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून एक आनंदाने पेढे वाटणारे पाहतोय आपण. काही लोक असे छाती फुगून येणारे पाहतोय, म्हणजे एक म्हणतो आपण गिरे तो भी टांग उपर. अरे पराभव केला तुम्हाला तुमचा या जनतेने देशातल्या, मोदीजींना पुन्हा तुम्ही एवढं खोटं नरेटिव, खोट्या बातम्या पसरवून संविधान बदलणार, आरक्षण जाणार, एक भीतीचं वातावरण निर्माण करून सुद्धा या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं. याचा आनंद विरोधक साजरा करतात याचा आम्हाला आनंद आहे. केंद्रातलं आणि राज्याचं सरकार हे लिकेज सरकार आहे अशी टीका केली उद्धव ठाकरे. मग ते 2.5 वर्ष सिकेज होते का, सिक मध्ये गेलेले 2.5 वर्ष? अडीच वर्षामध्ये अगदी काय म्हणतो त्याला आपण शिकात गेलेले काय त्याला काय म्हणतो आपण अशी टीका केली की भाई महाविकास म्हणजे वेंटे भाषण करताना म्हणाला की निर्धाराचं आणि विश्वासाचं. हा, निरोप कोण कोणाला देईल हे तर येणार काळ ठरवेल. शेवटी हे जनतेच्या हातात असतं, जनता जनार्दन हे ठरवत असतं. त्यामुळे हा तर आमचा हे अधिवेशन निर्धाराचा आणि निश्चयाचं आहे. 2 वर्षात जे केलेली आमच्या सरकारने कामगिरी आहे त्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा सरकार महायुतीचं आणण्याचं हा आमचं निश्चयाचं हे अधिवेशन आहे. भाई महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याच्यावरनं चर्चा सुरू झाली. संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे, जयंत पाटील म्हणतात त्यांच्यावरनं वाद सुरू झाले का ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे असं संजय राऊत म्हणतात. पण काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही मोठे भाऊ आहेत महाराष्ट्रामध्ये. आता मोठे भाऊ छोटे भाऊ ते त्यांच्यातलं तुम्ही त्यांना विचारा ना. आता आमचं महायुतीचं आमचं काम चालू आहे. अजित पवार गट कुठे नाराज आहे असं वाटतं का? महायुती मजबूतीने काम करती आहे. महायुती गेल्या 2 वर्षामध्ये घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहेत. आज शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं असं म्हणाले, शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली होती, जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं, दिले का त्यांनी? ते आम्ही दिले. ते आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये जमा केले. मग कोणी फसवलं शेतकऱ्यांना? शेताच्या बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत, त्यांच्याशी संवाद साधणारं महायुती सरकार आहे. आता ते बांद्रा ते बांधा कधी पाहिलंय का? कसं शेतकऱ्याचं दुःख कळेल? त्याला शेतावर जावं लागतं, चिखल तुडवावा लागतो, इरशाळवाडीसारख्या ठिकाणी जावं लागतं, फील्डवर जावं लागतं, घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत, वर्क फ्रॉम होम चालत नाही, इथे डायरेक्ट फील्डवर काम करावं लागतं. लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेल पेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही? बरी ना का? शेतकऱ्यांनी चांगलं पंचतारांकित शेती करू नये का? शेतकऱ्यांनी चांगली नगदी पिकं घेऊ नयेत का? स्ट्रॉबेरी लावू नये का?
का ड्रॅगन फ्रूट लावू नये का आणि काय अमावास्या आणि काय म्हणाले त्यांच्या त्यांच्या डोक्यात अमावास्या पौर्णिमा ते काय लिंबू मिरच्या वाले तुमच्या शेतातली फळं पाठवणार का त्यांना? बिलकुल पाठवणार. माझ्याकडे सर्व प्रकारची फळं आहेत. चेरी पासून पुण्यात जी कारवाई झाली पबवर असं म्हटलं जाते विरोधकांकडून की पब नाही तोडले गेले फक्त त्याच्या भिंतींवर एकंदरीत दिखावपणा म्हटलं जातो. बघा मी पुणे आयुक्तांना सांगितलेलं आहे हे जे काही आपली तरुण पिढी आहे हे ड्रगच्या नशेने बर्बाद करणारे कोणी असू द्या शेवटी ती आमचीच मुलं आहेत. त्यांच्या आईवडिलांची काय मानसिकता असेल आणि म्हणून पुणे आयुक्तांना सांगितलं आहे पब असू द्या हॉटेल असू द्या शाळा कॉलेजच्या बाजूला दुकानं असू द्या टपऱ्या असू द्या जे का असेल ज्यामध्ये ड्रग्सचे रिलेटेड ज्या ज्या वास्तू असतील जी जी स्ट्रक्चर असतील ती मुळासकट उकडून टाका बुलडोजर चालवा आणि पेडलरपासून मेन सप्लायरपर्यंत त्यांची पाळंमुळं खणून काढा आणि यांना जेरबंद करा. अशा प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास 4000 कोटीचे ड्रग्स पकडले होते 1300 बांधकामं त्यांनी तोडलेली आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही पुण्यात नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्सचे अड्डे आहेत जिथे जिथे ड्रग्सची विक्री होतीये जिथे जिथे ही तरुणाईला त्याचा ती ही सगळी नासवत आहेत तरुणात एक तरुण पिढी जी बर्बाद करण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्यांना मुळासकट उकडून टाकलं जाईल. लाडका भाऊ योजना पण आणावी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणावी म्हणजे नक्की भाऊ कोणापेक्षा लाडका भाऊ योजना. अरे बाबा ललित पाटील लाडका भाऊ आता मी एकच सांगतो आम्ही तर लाडकी बहीण आमची लाडाची लेक लाडकी तर केलंच आम्ही लाडकी बहीण पण करू लाडका भाऊ पण करू पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? कुठे आहेत भाऊ? त्यांनी तर विचार करावा आत्मपरीक्षण करावं का सगळे भाऊ गेले. आम्ही तर सगळ्या भावांचा पण विचार करणार बहिणींचा पण करणार ते तुम्हाला कळेलच. रोहित पवार यांनी मुरबाडचा एक व्हिडिओ क्लिप केला टाकता असं ही विरोधकांचं पाहिलं असं विरोधकांनी मी स्वतः पुणे पोलिसांना फोन करून सांगितलं जी दोन मुलं जी मुलगी आणि मुलगा त्याच्यामध्ये हिट अँड रनमध्ये मृत्यूमुखी पडले ती मुलं देखील कुणाच्या तरी आईवडिलांची मुलं आहेत ते देखील आपल्यासारखेच आहेत म्हणून कुणालाही रस्त्यावर कुणालाही चिरडण्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्या प्रकरणामध्ये आपण किती मुळापर्यंत खोलपर्यंत गेलो आहे तुम्हाला माहीत आहे. नागपुरात एकंदरीत जो पोषण आहार दिला जातो अशी माहिती मिळते पंकजा मुंडे तुमच्या मंत्रिमंडळात दिसतील का मुख्यमंत्री म्हणून आणि संदीपान भुमरेंनी अध्याप मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अरे बाबा असं का पंकजा तेलंगणा सरकारनं 2 लाख रुपयापर्यंत संदीपान भुमरे यांनी राजीनामा दिलेला आहे दिला आहे किस तरीके से राज्य में कार्रवाई हो रही है और कहाँ कहाँ पे आप लीगल जो बार है उन पर आप कार्रवाई कर रहे हैं और क्या रिपोर्ट आपको मिली खासकर ये भी उद्धव ठाकरे ने कहा कि पुणे के जो आयुक्त हैं उनको आप निलंबित कर रहे हैं क्यों वो कार्रवाई कर रहे करके मतलब जो कार्रवाई जो क्या उनको ये वाजे जैसा अधिकारी चाहिए क्या जो उद्योगपति के नीचे बम रखने वाला अधिकारी चाहिए? अरे भैया जो काम कर रहे हैं पुणे के कमिश्नर
आज उन्होंने गुंडागर्दी वहाँ ख़त्म कर दी है, वहाँ पर ड्रग जो बेच रहे हैं, मैंने उनको कहा है कि ड्रग्स बेचने वाले होटल हो, कॉलेज के बाजू में जो भी स्ट्रक्चर हो, जो भी है, उसको जेसीबी पोकलैंड बुलडोजर लगा के तोड़ दो, जड़ से उखाड़ के फेंक दो, उसकी कार्रवाई शुरू है। जो ड्रग्स बेचने वाले हैं, पेडलर हो या मेन सप्लायर हो, वहाँ तक पहुँचो, उसको जेल में डाल दो। और ये पूरी कार्रवाई आज पुणे में शुरू है। मैं पुलिस को, पुलिस कमिश्नर को उनको धन्यवाद दूंगा कि वो जो कार्रवाई कर रहे हैं, वो लगातार जब तक पूरा पुणे ड्रग फ्री नहीं होता है तब तक उनकी कार्रवाई चालू रहेगी। भाई 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 भाई। और राज्य में भी, सिर्फ मुंबई नहीं, ठाणे नहीं, पुणे नहीं, राज्य में जहाँ जहाँ ड्रग की बिक्री हो रही है, ड्रग से हमारे जो युवा पीढ़ी है उसको बर्बाद किया जा रहा है। जो बर्बाद करेंगे उनको ये सरकार नहीं छोड़ेगी। जहाँ जहाँ उनके अड्डे हैं पूरे उध्वस्त किए जाएंगे, तोड़े जाएंगे और उनको जेल के सलाखों के पीछे डाल दिया जाएगा। कि जिस तरीके से संजय राव दिल्ली में बैठ के कहते हैं कि चेहरा मुख्यमंत्री का उद्धव ठाकरे होना चाहिए, और दूसरी ओर हम जयंत पाटिल को देखते हैं, वो कहते हैं कि इस तरह की बातें महाविकास आघाड़ी में आपसे ही नहीं होनी चाहिए, क्या समन्वय का अभाव है? दूसरी ओर संजय राव का क्या प्रेशर है शिवसेना का महाविकास आघाड़ी? अरे भाई, चेहरा किसका चाहिए, उसका चाहिए, उसका चाहिए, उनको पूछो ना, हमको क्या पूछते हैं। हम तो इधर विकास का चेहरा लेके जा रहे हैं, आगे डेवलपमेंट का चेहरा लेके जा रहे हैं। ये राज्य जो है हमारे पास डेवलपमेंट का एजेंडा है और विकास का एजेंडा है। आज कुछ लोग पेड़ा बांट रहे थे, मैंने देखा पेड़ा बांट रहे, कौन से खुशी में? हारने की खुशी में? अरे यार, मोदी जी तो तीसरी बार प्रधानमंत्री बन गए, ये जंग जंग पछाड़े, मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ, हटाने वाले हट गए, मोदी जी बैठ गए, और अभी उनके खुशी में पेड़े बांट रहे, उनके हार में जिनकी जो हार गए हैं वो पेड़े बांट रहे हैं। क्या है? एक चेहरे पे, अभी सुनो, चेहरे की बात करते हो, कई लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं, वो एक गाना है ना, वैसे चेहरे हैं उनके पास। अभी उनके सही चेहरे अगले 2-3 महीने में लोग, जनता बराबर खींच लेगी, और असली चेहरे उनके जनता के सामने आएंगे। ये लोकसभा के चुनाव में फेक नैरेटिव, झूठा, ये सब प्रचार प्रसार किया, संविधान बदलेंगे, आरक्षण जाएगा, लोगों को डरा धमका के वोट लिए है, ये परमानेंट नहीं है। वो खुशी में मस्तियां कर रहे हैं, अच्छी बात है, लेकिन आने वाले विधानसभा चुनाव में मैं आपको दावे के साथ कहता हूँ कि लोगों को पता चल चुका है काम करने वाली सरकार कौन है, झूठे वादे देने वाली सरकार कौन थी, और झूठे फैला जो अफवाहें फैलाने वाले कौन थे।